आप देख रहे हैं चेन्नई लाइव हर खबर के साथ। आज की बड़ी खबर थाने शहर से। दरअसल यह वीडियो में आप जो देख रहे हैं या कर्नाटक के मुख्यमंत्री वसवराव बोम्मई के तस्वीरों पर जूतों की बरसात हो रही है। आप सोच रहे हैं कि ऐसा क्यों, तो आगे सुनिए। कर्नाटक के बेंगलोर में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का अपमान करने का एक वीडियो शुक्रवार रात को वायरल हुआ, जिसके बाद प्रतिक्रिया देते हुए कर्नाटक के मुख्यमंत्री वसवराव बोम्मई ने चौंकाने वाला बयान दिया। कहा कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अपमान एक मामूली बात है। इसी मामले को लेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, गृह निर्माण मंत्री जितेंद्र आवाड के आदेश पर एनसीपी की ओर से नगर अध्यक्ष आनंद प्रांजप्पे के मार्गदर्शन में आंदोलन किया गया। इस समय कार्यकर्ताओं ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर दूध से अभिषेक किया, साथ ही कार्यकर्ताओं द्वारा बोम्मई की छवि पर चप्पलों की पिटाई की गई। आगे देखिए थाने से एचएनआई लाइव की खास रिपोर्ट। कर्नाटक मध्ये छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, खरं तर केवळ महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शन करणारं असं शिवरायांचं चरित्र आहे। त्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर तिथले मुख्यमंत्री बोम्मई असं म्हणतात की ही छोटी घटना आहे, म्हणजे सत्तेचा किती महा झाला आहे हे यातून दिसतंय। नंतर मग सगळीकडे सर्वदूर ज्या वेळेला विरोध उठायला लागला, निदर्शनं व्हायला लागली, त्यावेळेला ते म्हणाले की नाही, छत्रपती शिवाजी महाराज, चेन्नई हे सगळे आमचे आदर्श आहेत, म्हणजे ही पश्चातबुद्धी आहे। ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या घटना या अशा प्रकारची कृत्य करण्याचं धैर्य होतं त्याचं कारणच मुळात ते कर्नाटकातलं जे सरकार आहे, हे अनेक मार्गांनी लोकांवरती अत्याचार होत असताना अशा प्रकारच्या घटना घडत असताना हे सरकार त्या घटनांना एक क्षुल्लक छोटी घटना समजत असेल तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आजचा आमचा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना इशाराही देऊ इच्छितो की छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना तुम्ही जरी छोटी घटना म्हणत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याहीपेक्षा तीव्र निदर्शनं करून आपल्याला चोख उत्तर देईल, अशा प्रकारची भावना सर्वदूर पसरलेली आहे। तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा आहे त्या त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आणि पाण्याने ते आंघोळ वगैरे घालून त्यांचं ते सुचिरभूतपणे त्यांना करण्याचं काम हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी करत आहेत। जय मिसळ, जय मिसळ, कर्नाटक।